नमस्कार मित्रांनो, मनीष मानकर यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे काल परवाच पेपरामध्ये बातमी फिरतीये, पोलीस भरतीची पुढची जी राहिलेली ऍड आहे ती लवकरच येणार आहे। आपले महाराष्ट्र राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी तशी घोषणा केली, जवळपास 7200 जागा आहे पोलीस भरती निघणार। आणि याच परीक्षेची तयारी आपण ऑलरेडी एक महिन्या अगोदर आपल्या चॅनलवरती चालू केली आहे। आपली प्लेलिस्ट आहे पोलीस भरतीचे सर्व विषय, ज्यामध्ये आपण गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे क्लासेस ऑलरेडी चालू केले। परंतु महत्त्वाचं म्हणजे मराठी व्याकरण हा विषय कोणीच YouTube वरती किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरती शिकवत नाही, त्याच विषयाची सुरुवात आज आपण चालू करणार आहोत आपल्या चॅनलवरती। या मराठी व्याकरण या विषयाची मी एक नवीन प्लेलिस्ट तयार करणार आहे आणि पहिल्या लेक्चरपासून तर शेवटपर्यंत पूर्ण, म्हणजे तुमचं मराठी व्याकरणचं मोरा वाळंबे सर किंवा मराठी व्याकरणचं बाळासाहेब शिंदे सरांचं पूर्ण पुस्तक मी इथं कव्हर करून घेणार आहे, ठीक आहे। तर व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे। ज्या विद्यार्थ्यांना ग्रामसेवक पोलीस भरती तलाठी सर्व याच्या एक्झाम आहे, जवाहर नवोदय विद्यालयापर्यंत सर्व एक्झाम, या एक्झामसाठी मी जे शिकवणार मराठी व्याकरणचं ते पूर्ण कमी पडणार आहे। म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, हे व्हिडिओ तुम्हाला ही सिरीज तुम्हाला पूर्ण करायची आहे, ठीक आहे। तर या आजच्या पहिल्या सिरीज मध्ये आपण काय शिकणार आहोत, भाषा विचार म्हणजे काय किंवा भाषा विचारचा भाग एक, हे आपण या टॉपिक मध्ये कव्हर करणार आहोत आजच्या लेक्चर मध्ये। जवळपास 20-25 मिनिटाचं लेक्चर होऊ शकते, परंतु हे लेक्चर एवढं महत्वाचं आहे की या लेक्चर मधून तुम्हाला 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट मिळू शकतात, ठीक आहे। सुरुवातीला भाषा म्हणजे काय, आता भाषा हे सर्वांना माहिती आहे। भाषा म्हणजे काय होते, भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचं एक साधन आहे। तर विचार कसे व्यक्त करायचे, जर तुम्हाला विचार व्यक्त करायचे असेल तुम्हाला बोलावं लागणार आहे, बरोबर आहे, दॅट इज कॉल्ड एज भाषा, त्यालाच आपण भाषा म्हणतो, ठीक आहे। मग आता मला एक गोष्ट सांगा, हे झालं माणसाच्या बाबतीत की माणूस हा बोलू शकतो लिहू शकतो, ही भाषा आपली एकमेकांच्या बोलण्यातून विचार व्यक्त करू शकतो। परंतु मला एक सांगा, चिमणी आहे कावळा आहे हे बोलू शकतात का, हे लिहू शकतात का, नाही लिहू शकत ना, नाही बोलू शकत ना, परंतु तरी सुद्धा ते विचार व्यक्त करतात। म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा आहे। तर त्यांचे भाषेचे प्रकार आहेत, ते प्रकार सुद्धा आपण या लेक्चर मध्ये बघणार आहोत। तर बघूयात भाषा म्हणजे काय होते, विचार व्यक्त करण्याचे साधन हे झालं एक भाषा, ठीक आहे। परंतु बोलणारा आणि ऐकणारा यांच्यातील पूल, पूल म्हणजे काय, पूल म्हणजे सेतू। समजा मी इथून बोलतोय बरोबर आणि तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून ऐकत आहात, या दोघांमधला जो पूल आहे दॅट इज कॉल्ड एज भाषा, त्याला सुद्धा तुम्ही भाषा म्हणू शकता। म्हणजे मी इथून बोलणार आहे तुम्ही तिथून ऐकणार आहे, म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा यांच्या मधला पूल म्हणजे सुद्धा भाषा होते, बरोबर। आता हे भाषा, भाषा जो हा शब्द आहे कुठला, हा भाषा शब्द आहे, हा भाषा शब्द हा मूळ शब्द आहे का, हा मूळ धातू आहे का, तर मूळ धातू, धातू म्हणजे काय हे सुद्धा समजून सांगतो। बघा, भाषा हा शब्द झाला तयार भाष पासून, तर भाष काय आहे, भाष हा मूळ धातू आहे। धातू म्हणजे जर तुमच्या लक्षात राहत असेल धातू, तर धातू म्हणजे शब्द, म्हणजे मूळ शब्दापासून तयार होणारा शब्द, मूळ धातूपासून तयार होणारा शब्द, बरोबर, मूळ धातूपासून तयार होणारा धातू। तर भाषा काय, भाषा हा एक शब्द झाला, परंतु तो कुठल्या शब्द म्हणजे कुठल्या मूळ शब्दापासून तयार झाला हे आपल्याला बघायचंय। तर भाषा हा तयार झाला मूळ शब्द भाषेपासून। तर भाष हा शब्द जो आहे हा कुठल्या भाषेमधून घेण्यात आलाय, मराठीमध्ये हा घेण्यात आला आहे संस्कृत मधून, बरोबर, हा शब्द तुमचा संस्कृत मधून घेण्यात आला आहे, बरोबर। हे झाली तुमची भाषेची व्याख्या। आणि तुम्ही म्हणाल सर तुम्ही ही व्याख्या मला का शिकवतायत बरं इथं, अरे बाबांनो, अरे वेळ्यांनो, पोलीस भरतीमध्ये क्वेश्चन होता 2-3 वर्ष आधी, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे काय, रिकामी जागा डॅश डॅश डॅश, तर काय आहे, भाषा आहे, यासाठीच तुम्हाला हे शिकवावं लागलं आहे। एका एका परीक्षेमध्ये प्रश्न होता, बोलणारा ऐकणारा यांच्यातील पूल म्हणजे काय, यांच्यातील पूल म्हणजे भाषा, हे प्रश्न तुम्हाला डायरेक्ट वन लाईन क्वेश्चन विचारले जातात परीक्षेमध्ये। म्हणून मी तुम्हाला डिटेल्स मध्ये शिकवतोय, म्हणून तुमचं इथं प्रत्येकाला प्रत्येक कॉन्सेप्ट क्लिअर होणार आहे। फक्त तुम्हाला काय करायचंय, माझे लेक्चर पूर्ण बघायचंय, माझा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचंय, ठीक आहे। बघा, भाषेचे विचार व्यक्त करण्याचे प्रकार, म्हणजे भाषेचे प्रकार तुम्ही याला डायरेक्ट म्हणू शकता, पण भाषा म्हणजे आपण काय बघितलं, विचार व्यक्त करण्याचं माध्यम, विचार व्यक्त करण्याचं साधन। त्याचे प्रकार बघू, याचे प्रकार किती पडतात, मेन दोन प्रकार पडतात। पहिला प्रकार कुठला, तर पहिला प्रकार आहे तुमचा स्वाभाविक, स्वाभाविक किंवा नैसर्गिक। स्वाभाविक किंवा नैसर्गिक, राईट। आता स्वाभाविक किंवा नैसर्गिक म्हणजे काय रे, स्वाभाविक किंवा नैसर्गिक म्हणजे काय रे, स्वाभाविक किंवा नैसर्गिक, आता या शब्दामध्ये त्याचा अर्थ दडलाय। नैसर्गिक म्हणजे काय, निसर्ग, म्हणजे या देवाने या पृथ्वीने काहीतरी निसर्गावर तयार केलं, अशा गोष्टी नैसर्गिक। मग कुठल्या गोष्टी आहेत, अशा पक्षी आहेत, प्राणी आहेत, तर यांची भाषा जी आहे ती नैसर्गिक आहे। आता मला एक सांगा, तुमच्या घरी किंवा माझ्या घरी कुत्रा आहे,
ते भाव भाव करते भाव भाव करते कुत्र, ठीक आहे बरोबर। तर ते भाव भाव का करते, त्याच्या मागे काही लागलं का, त्याचं दुखते का, हे तुम्ही सांगू शकता का, मी सांगू शकतो नाही। परंतु जर तुम्ही त्या कुत्र्याला एका महिन्यापासून बघत आहात, तर तुम्ही एक ठराविक क्लू काढू शकता, एक अंदाज सांगू शकता की नाही बाबा या कुत्र्याच्या मागे कोणतरी लागलंय म्हणून हे भाव भाव करते, याला कोणतरी त्रास देते म्हणून हे भाव भाव करते। परंतु एक कन्फर्म तुम्ही सांगू शकता ठराविक की नाही या कुत्र्याला काहीतरी लागलंय म्हणून हे भाव भाव करते। तर हे झालं नैसर्गिक वागणं त्या कुत्र्याचे, हे झाली नैसर्गिक भाषा, हे झाली स्वाभाविक भाषा त्या कुत्र्याची, बरोबर। आलं लक्षात, हा झाला भाषेचा प्रकार। कुठली भाषा नैसर्गिक आणि स्वाभाविक, ही कुणाची असते, हे प्राण्यांची किंवा पक्ष्यांची असू शकते, त्याची व्याख्या बघू आपण। बघा नैसर्गिक आणि स्वाभाविक म्हणजे काय, पडताळा किंवा स्पष्टीकरण करता येत नाही, मला सांगा। मी आता सांगितलं, जर कुत्रा ओरडत आहे तुम्हाला त्याचा पडताळा करता येईल का, तुम्ही ठराव सांगू शकता का, त्याचं तुम्हाला स्पष्टीकरण देता येईल का, नाही देता येणार। म्हणून याची डेफिनेशन अशी झाली, ज्या भाषेचा पडताळा किंवा स्पष्टीकरण देता येत नाही त्या भाषेला आपण स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषा असं म्हणू शकतो। तर याचे उदाहरण आता सांगितलं कुठले, पक्षी, प्राणी किंवा शून्य ते सात महिन्यांचे लहान बाळ। आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर मला सांगितलं की नैसर्गिक आणि स्वाभाविक भाषा ही फक्त हे प्राणी किंवा पक्षीच बोलतात, नाही बाळ कसं काय, हे मानवजात कसं काय मनात घातली तुम्ही। मी मानवजात मनात नाही घातली मित्रांनो, मला एक सांगा, लहानपणीचं तुमचं छोटंसं बाळ आहे एक ते सहा महिन्याचं, त्याला तुम्ही सांगितलं का की बाबा रड रे भूक लागली तर, हस रे बाबा, नाच रे बाबा, कूद रे बाबा, हे त्याला तुम्ही सांगू शकता का नाही। हे त्याचा जन्मजात विचार असतात, ही त्याची जन्मजात नैसर्गिक भाषा असते। म्हणून मी इथे त्याचं एक्झाम्पल घेतलं, पक्षी, प्राणी आणि शून्य ते सात महिन्यांचे लहान बाळ, बरोबर। हे काय बघतोय आपण, हे स्वाभाविक आणि नैसर्गिक भाषेचे उदाहरणं बघतोय, ठीक आहे। दुसरा प्रकार बघण्याआधी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, बघा भाषा शिकताना, भाषेचे प्रकार शिकताना एखादा शब्द असते बरोबर, त्या शब्द एक अक्षर, तर या शब्दामध्ये किती अक्षर आहे रे बाबा, या शब्दामध्ये किती अक्षर, तुम्ही सांग सर एक दोन तीन, बरोबर आहे। पण तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला, या अक्षर या शब्दामध्ये मूलध्वनी किती आहे, तर तुम्ही काय करणार, फोड करणार, अ अधिक क अधिक श अधिक अ य अधिक अ, किती झाले, एक दोन तीन चार पाच, म्हणजे अक्षर या शब्दात अक्षर तीन आहेत, पण अक्षय याच्या शब्दामध्ये मूलध्वनी किती आहेत रे, पाच, पाच मूलध्वनी आहेत। आता मी एक प्रश्न विचारला आणखी, अक्षय या शब्दामध्ये विचारला, म्हणजे प्रश्न विचारतात रे बाबांना पोलीस भरतीमध्ये, अक्षय या शब्दामध्ये व्यंजन किती आहेत, किती आहेत व्यंजन, एक दोन आणि तीन, तीन व्यंजन आहेत अक्षय शब्दामध्ये। परत तुम्हाला विचारतात, अक्षय या शब्दामध्ये स्वरांची संख्या किती आहे, अ आणि हा आ, दोन स्वरांची संख्या, म्हणजे जेव्हा आपण वर्णमाला बघू तेव्हा मूलध्वनी काय, अक्षर काय, शब्द काय, व्यंजन काय, स्वर काय, या सर्व गोष्टी आपण शिकणार आहोत वर्णमालेचे चक्र। त्यासाठी तुम्हाला काय करायचं, जे मी सिरीज घेणार आहे हे पूर्ण तुम्हाला बघायची आहे सिरीज, ठीक आहे। तर भाषेचा दुसरा प्रकार बघूया, भाषेचा दुसरा प्रकार बघण्याच्या आधी मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो, कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना स्वतः मोटिवेट राहायचा, स्वतः इन्स्पायर राहायचा। कशी इन्स्पायर राहणार, हिंदीमध्ये म्हणे, तोडेंगे नाही जब तक छोडेंगे नाही, जोपर्यंत तोडणार नाही तोपर्यंत सोडणार नाही मित्रांनो। म्हणून जागे राहा, अभ्यास करत राहा, मी आहे तुमच्या पाठीशी, मी तुम्हाला शिकवतोय, फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ पूर्ण बघायचा। भाषेचे प्रकार मधला आपण दुसरा प्रकार बघणार आहोत। दुसरा प्रकार काय आहे तुमचा, दुसरा प्रकार आहे कृत्रिम, यालाच तुम्ही काय म्हणू शकता, सांकेतिक। तर कृत्रिम किंवा सांकेतिक भाषा कोणती, तर तुम्हाला एक सोप्यात सोपा सांगतो, कृत्रिम आणि सांकेतिक भाषा म्हणजे जी मानव निर्मित भाषा आहे दॅट इज कॉल्ड ॲज कृत्रिम भाषा, आणि सांकेतिक म्हणजे काय। आता मला एक सांगा, न्यायाधीश आहे, न्यायाधीश काहीतरी बोलतोय आणि सगळे श्रोते ऐकतायत, म्हणजे न्यायाधीश काय करतोय, एक सांकेतांक देतोय। म्हणजे मला एक उदाहरण द्यायचं तुम्हाला, समजा फॉर एक्झाम्पल हा अ आहे बरोबर, हा मी अ लिहिला, तर हा कशापासून तयार झाला, हा याच्यापासून तयार झाला, म्हणजे या भाषेपासून हा अ आपल्याला लिहिता आला बरोबर। हा अ जर मी असा लिहिला तरी सुद्धा अच आहे,
परंतु आपलं लिहिण्याचं वळण कसं पडलंय, असं वळण पडलंय, हा त्याचा संकेतांक झाला. म्हणजे भाषा जी बोलल्या जाते मानवाद्वारे ती लिहिण्याची स्टाईल, ती लिहिण्याची पद्धत, यालाच म्हणतो आपण सांकेतिक भाषा. त्याची डेफिनेशन बघूया. याच्या उलट एकदम पडताळा किंवा स्पष्टीकरण करता येते. पडताळा किंवा स्पष्टीकरण करता येते, बरोबर आहे. पडताळा किंवा स्पष्टीकरण करता येते म्हणजेच तुमची कृत्रिम भाषा. बघा, मी इथे काहीतरी बोलतोय आणि हे तुम्ही लिहू शकता वहीवरती, म्हणजे मी बोलण्यातून तुम्हाला ऐकू आलं आणि तुम्ही ते लिहू शकता, म्हणजे काय, हे कृत्रिम बोलणं झालं. याचं स्पष्टीकरण मी देऊ शकतो, तुम्ही देऊ शकता ना, मी बोललो म्हणून तुम्ही लिहू शकले, हे झालं याचं स्पष्टीकरण, बरोबर. त्याची उदाहरणं बघूया. वक्त्याचे बोलणे आणि लिखित स्वरूप, आणि लिखित स्वरूप याची उदाहरण झाले. म्हणजे मी तुम्हाला आधी उदाहरण दिलं, एखादा न्यायाधीश बोलला तर काय झालं, तो बोलला ना, म्हणजे कृत्रिम भाषा तयार झाली. आणि ते जो बोलला तिथं खाली स्टेनो असते, तो लिहून ठेवते, म्हणजे लिखित स्वरूप. म्हणजे भाषा तुम्हाला बोलता तर येतेच, पण बोललेली भाषा लिहिता सुद्धा येते. हे झालं तुमचं भाषेमधला दुसरा प्रकार. कुठला बघितला आपण? कृत्रिम किंवा सांकेतिक, बरोबर. आता बघणार आहोत आपण सगळ्यात इम्पॉर्टंट भाषेचे घटक, बरोबर आहे. भाषेचे घटक कोणकोणते आहेत? भाषेचे घटक म्हणजे काय, की भाषा बोलणे आणि लिहिणे हे दोन वेगळे पार्ट झाले, आणि दोघांच्या माध्यमामधून जे तयार होते दॅट इज कॉल्ड एज भाषा. तर हे भाषेचे घटक कोणकोणते आहेत? पहिला आहे तुमचा बोलणे, बरोबर, आणि दुसरा आहे तुमचा लिहिणे. तर मला एक सांगा, हे झाले भाषेचे घटक. तर भाषेचे किती घटक आहेत? जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला मराठी भाषेचे घटक किती आहेत, तर दोन आहेत. कोणते आहेत? बोलणे आणि लिहिणे. मूळ धातू, आधीच सांगितलं होतं भाषा हा शब्द कुठल्या मूळ धातूपासून तयार झाला, तुम्ही सांगितलं होतं भाष, बरोबर. तर मला सांगा मूळ धातू बोलणे, बोलणे कशापासून तयार झालं? बोलपासून. बोल काय झाला याचा? बोल झाला मूळ शब्द किंवा मूळ धातू. लिहिणे कशापासून तयार झालं? लिव. कशापासून तयार झालं? लिव. लिव लि काय झालं बघायचं? मूळ धातू. तर मला सांगा बोलण्यामुळे तयार होणारी भाषा कोणती रे तुमची? अरे वेळानं इकडे बघा, बोलण्यामुळे तयार होणारी भाषा कोणती तुमची? सरळ आहे ना, बोलण्यामुळे कुठली भाषा तयार झाली? बोली भाषा. कुठली तयार झाली? तुम्ही जर माझ्यासोबत मराठी व्याकरण शिकायला सुरुवात केली ना, 15 क्वेश्चन येतात, 15 पैकी 15 भेटतील, फक्त तुम्हाला लक्ष इकडे द्यायचंय. तर बोलण्यामुळे कोणती भाषा तयार झाली? बोली भाषा. लिहिण्यामुळे कोणती भाषा तयार झाली रे? लिखित भाषा. लिखित भाषा. कुठली भाषा तयार झाली? लिखित भाषा. तर मला सांगा दोन घटक आहेत बोलणे लिहिणे, त्याचे मूळ धातू बघितले बोल आणि लिहि. आता बोल आणि लिहि जसं भाषा हे संस्कृत मधून झालं, तसे हे मूळ धातू कशातून आले? हा प्रश्न सुद्धा विचारण्यात येतो की तुमचे मूळ धातू, भाषेचे घटक मधले मूळ धातू हे कुठल्या भाषेतून घेण्यात आले? तर हे घेण्यात आले संस्कृत भाषेमधून. कशातून घेण्यात आले? संस्कृत भाषेतून. आता स्वरूप, हे भाषा म्हणजे बोलणे ही भाषा कुठल्या स्वरूपाची आहे आणि लिहिणे ही भाषा कुठल्या स्वरूपाची, बरोबर. बोलणे येते तुमचं अमूर्त स्वरूपामध्ये आणि लिहिणे येते मूर्त स्वरूपामध्ये, बरोबर. आता अमूर्त आणि मूर्त म्हणजे काय रे? अमूर्त आणि मूर्त म्हणजे काय? सगळ्यात सोप्या पद्धतीने सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वच ओळखतात, बरोबर, परंतु त्यांना कोणी बघितलंय का? मी तरी बघितलं नाही, किंवा तुमच्या जनरेशननी सुद्धा बघितलं नाही, किंवा माझ्या वडील आणि माझ्या आजोबा यांनी सुद्धा बघितलेलं नाही. म्हणजे आजची पिढी, मागच्या दोन पिढ्या, तीन पिढ्या यांनी कुणीही शिवाजी महाराजांना आजपर्यंत बघितलं नाही. परंतु जर मी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 5 वाक्य बोलून दाखवा, महाराष्ट्रातला प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक व्यक्ती शिवाजी महाराजांबद्दल 5 काय 10 वाक्य बोलून दाखवू शकते. का बोलून दाखवू शकते? कारण शिवाजी महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची महती महर्षी कुणीतरी कुठेतरी ग्रंथात लिहून ठेवल्या गेली आहे, ती आपल्यापर्यंत पोहोचली आहे, ती आपण वाचली आहे. त्यांचे पोवाडे असू द्यात, त्यांच्या खबरी असू द्यात,
ह्या आपण वाचले आहेत कुठेतरी, ह्या आपण ऐकले आहे कुठेतरी, म्हणून ते पॉसिबल झालं. तर हे म्हणजे मूर्त, म्हणजे त्याचं स्वरूप ते लिहिले गेले, भाषा बोललेली म्हणजे त्यांचं चरित्र हे लिहिलं गेलं. म्हणून आजच्या पिढीला शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत हे माहिती आहे, बरोबर आहे. परंतु त्याच ज्या गोष्टीचं मी बोललो आणि ह्या कुठे लिहिल्याच नाही, तर ह्या गोष्टी अमूर्त मध्ये येतात. ह्या गोष्टी अमूर्त मध्ये येतात म्हणजे त्या गोष्टीचा काही फायदा होऊ शकत नाही पुढच्या पिढीला, पुढच्या भविष्याला काही फायदा होऊ शकत नाही. परंतु ज्या गोष्टी बोलल्या जातात, जे चरित्र लिहिल्या जातात, म्हणजे त्या येतात मूर्त मध्ये. आणि ज्या गोष्टी फक्तच बोलल्या जातात, लिहिल्या जात नाही, म्हणजे आपण म्हणतो त्याला काय बळबळा करतो रे हा, काही कामाचं नाहीये, हे झालं अमूर्त. आणि ज्या गोष्टी ठासून बोलल्या जातात, ठासून लिहिल्या जातात, त्या गोष्टी येतात मूर्त मध्ये. आणि लक्षामध्ये हे झालं तुमचं भाषेच्या घटकांचं स्वरूप. आता बघूया भौतिक अस्तित्व. आता मला सांगा, भाषेचे घटक बघतोय आपण, बोलणे आणि लिहिणे, तर बोलणे याचं भौतिक अस्तित्व असेल का? नसणार ना, याचं भौतिक अस्तित्व नाहीये, म्हणून याचं भौतिक अस्तित्व नसते. आणि लिहिण्याचं याचं असते. म्हणजे तुम्ही एखाद्या कागदावरती लिहिताय, त्याचं अस्तित्व कुठेतरी आहे ना भौतिक, आणि तुम्ही बोलताय, त्याचं कुठेच अस्तित्व नाही. समजा मी इथून माझे शब्द निघाले, मनीष शब्द निघाले, हे कुठेतरी हवेत विरळून गेले, कुठे स्ट्राईक झाले का ते, लिहिले गेले का, नाही. परंतु मी लिहिलं मनीष, मी लिहिलं मनीष, तर हे ब्लॅकबोर्ड वरती लिहिलं गेलं, हा ठसा उमटला आहे ब्लॅकबोर्ड वर. म्हणून याचं भौतिक अस्तित्व असते लिहिण्याचं, आणि बोलण्याचं भौतिक अस्तित्व नसते. तर मित्रांनो, आज आपण भाषा विचार भाग एक बघितला आहे पूर्ण. भाषेचे प्रकार बघितले, भाषा म्हणजे काय होते, तिचे प्रकार आहे स्वाभाविक, नैसर्गिक, कृत्रिम, सांकेतिक. आणि भाषेचे घटक बघितले, बोलणे आणि लिहिणे. तर व्हिडिओ खूप छान झालाय. या व्हिडिओच्या पूर्ण नोट्ससाठी मी तुम्हाला खाली टेलिग्रामची लिंक देतोय, ते टेलिग्राम चॅनल जॉईन करत आहे, म्हणजे करून तुम्हाला या व्हिडिओच्या पूर्ण नोट्स लेक्चर वाईज भेटत जातील. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि खरं सांगतो मित्रांनो, अशा परीक्षांसाठी तुम्ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. मनीष मानकर चॅनलला सबस्क्राईब करा. फक्त सबस्क्राईब करून चालणार नाही, साईडची जी बेल आयकॉन आहे तिच्यावर प्रेस करा, ऑलवर क्लिक करा, जेणेकरून ह्या अशाच सारख्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र.